जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून नागरगोली धरणातील गाळ काढण्याचा निर्णय दापोली नगरपंचायतीने घेतलाय. या कामामुळे आता दापोली शहराला 200 MLD पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्यातून दापोली शहराची तहान भागणार आहे. धरणात अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होईल. दापोली नगरपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यात आल्यानं भविष्यात दापोली शहराची पाणी टंचाईतून सुटका होईल. दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागरगोली धरणातील साठलेला गाळ काढल्यामुळे पुढील 25 वर्ष शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. दापोली शहरातील लोकांनी केलेल्या श्रमदानातून धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. लोकसहभागातून कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर होईल. पॅटर्नच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेतलेली आहे. ही नाविन्यपूर्ण आगळेवेगळे कशी आहे तर याचं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे यामध्ये की फक्त पाणी टंचाईवरच मात नाही तर याच्यामध्ये आपण सोबतच मृद व जल संधारणाचे कामं घेतलेली आहेत. वृक्ष लागवड आहे, पर्यावरण संवर्धन आहे, पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी गार्डन, स्विमिंग पूल, सांडव्यामध्ये धबधबा निर्माण करून या ठिकाणी आपण नगरपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि ह्या परिसराचे जे शेतकरी आहेत, गावकरी आहेत, यांना याच्या माध्यमातून त्यांना व्यावसायिकतेच्या माध्यमातून त्यांचे पण उत्पन्नाचा स्तर वाढवणे, तसेच इतर डिपार्टमेंटला याच्यामध्ये सहभागी करून घेऊन आपण शेतकऱ्यांना पण या ठिकाणी ह्या धरणाच्या मधून जो पाणी साठा उपलब्ध होईल पर्क्युलेशनने त्याच्यामध्ये त्यांचे आपण ग्रुप करून त्यांना त्यांचे पण एक समृद्ध शेती उत्पादन तयार करून त्यांना यामध्ये आपण सर्वांना याच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. शहराला दैनंदिन आपण 2 MLD पाणी पुरवठा करतो आणि टंचाईच्या काळात म्हणजे मे महिन्यात आपण 1 MLD किंवा 1/2 MLD पाणी पुरवठा शेवटच्या क्षणाला करतो. सध्या आपल्या धरणाची कॅपॅसिटी 350 MLD आहे आणि हे मातीचं उत्खनन केल्यानंतर ती 400-450 ते 600 जाणार आहे. पाणी साठा जास्त उपलब्ध झाल्यामुळे मे महिन्यात आपण मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करू शकतो. यामध्ये आपल्याला कृषी विद्यापीठ आणि लोणारे विद्यापीठाचे प्राचार्य आहेत, त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण जास्तीत जास्त पाणी साठा वाढवण्याचा आणि गिरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून दापोली शहराला पाणी टंचाई जाणवत होती. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगरपंचायतीने धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. लोकसहभागातून धरणातील गाळ काढल्याने धरणाचा जो पाणी आहे त्या पाणी साठ्यात वाढ होऊन दापोली शहराची आता पाणी टंचाई दूर होणार आहे. दापोली नगरपंचायतीचे सर्वपक्षीय नगरसेवक, मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्या पुढाकाराने झालेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच दापोली नगरपंचायत प्रशासनाचे देखील सर्व ठिकाणी कौतुक केलं जात आहे. भविष्यातल्या येणाऱ्या दिवसात ह्या धरणाचा किती मोठ्या प्रमाणावर दापोलीकरणा फायदा होईल की नाही अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नोमन काजीसह मी मुजम्मिल जयतापकर, MK न्यूज, रत्नागिरी.